जिल्हा परिषदेच्या सभापती निवडणुकीत भाजपाचे धरती देवरे व संग्राम पाटील यांची बिनविरोध निवड। मनपाच्या विद्युत विभागाच्या भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा मनपात ठिय्या देत शरम करो आंदोलन। धोंडच्या येथील रिलायन्स पेट्रोल पंपावर मनमानी कारभार, 1 रुपयाचे सिक्के घेण्यास नकार, मनविसे आक्रमक। ग्रामपंचायत ठाणेर येथे गणस्तरीय विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात देण्यात आली माहिती। एसटी कर्मचाऱ्यांची विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर 9 वाहने एकमेकांवर धडकली तर चौघांनी गमावले आपले प्राण। चाळीसगाव येथे विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन। शिंदखेडा येथे बस स्थानकात शुकशुकाट, कर्मचारी संघटनेचा बेमुदत उपोषण सुरूच, सर्व कर्मचारी सहभागी, शिंदखेडा भाजपाचा पाठिंबा व पत्र सादर। जिल्हा परिषदेच्या झालेल्या सभापतीच्या निवडणुकीत महिला व बालकल्याण सभापतीपदी धरती देवरे तर कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी संग्राम पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याने जिल्हा परिषदेच्या आवारात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडत पेढे भरत जल्लोष साजरा केला आहे। झालेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेत जिल्हा परिषदेच्या सभागृहात निवडणुकीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। या प्रक्रियेत सदस्यांनी बाका वाजवत मतदान केले, त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी नवनियुक्त सभापती व सदस्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले। दरम्यान नवनियुक्त सभापतींनी छत्रपती शिवराय, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। या प्रसंगी सभापती संग्राम पाटील हे प्रतिक्रिया देताना चांगलेच भावूक झाले। या प्रसंगी भाजपाचे सर्वच पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीकडून कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती म्हणून माझी उमेदवारी मला देऊन मला सभापतीचा मला बहुमान मिळाला। मी आज माझ्या संपूर्ण कुटुंबासह इथं आलो आहे। हे माझे वडील आहेत, साखरी साखर कारखान्यामध्ये कामगार, एका कामगाराच्या मुलाला फक्त न्याय भारतीय जनता पार्टी देऊ शकते हे आज सिद्ध केलेले भारतीय जनता पार्टीने। आणि मी विशेष करून भारतीय जनता पार्टीचा आणि धुळे जिल्ह्यातील सर्व भाजपचे जे नेते माननीय डॉक्टर सुभाषजी भामरे, जयकुमारजी रावल, अमरीशभाई पटेल, नारायण भाऊसाहेब जिल्हाध्यक्ष, कामराज भाऊसाहेब जिल्हा परिषदचे अध्यक्ष तुषार मुरंदे आणि सुभाषदादा देवरे, सुरेश आबा, वीरेंद्र आबा गिरासे या सर्व मान्यवरांचे माननीय अरविंद जाधव सर, मनोहरजी भदाने, धुळे तालुक्यातील संपूर्ण नेते मंडळी आणि ज्यांनी मला या पदापर्यंत पोहोचवलं, मला जिल्हाभर सदस्य केलं, ते कुसुंबा गटातील सर्व तोलामोलाचे माझे ज्येष्ठ, माझ्या आशीर्वाद देणारे ज्येष्ठ मंडळी, माझे सहकारी, माझा मित्रपरिवार, मी या माझ्या आजच्या या सभापतीचं जे श्रेय आहे ते मी त्यांना देऊ इच्छितो। धुळे मनपाच्या वतीने शहरात लावण्यात आलेल्या विद्युत पोलवरील लाईटमध्ये मनपाने भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनपा प्रशासन व सत्ताधारी भाजपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मनपामध्येच ठिय्या देत शरम करो आंदोलन केले आहे। जोपर्यंत मनपा विद्युत विभाग स्टॉक रजिस्टर दाखवत नाही व मनपा आयुक्त सदर आंदोलनस्थळी येत नाही तोपर्यंत उठणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांनी मनपाला दिला होता। शहरांमध्ये मनपाच्या वतीने लाईट लावण्याचे काम सुरू आहे। अर्धे शहर अंधार
आमदारात असून देखील हे काम करत असताना शहरांमध्ये लाईट लावण्याऐवजी भाजपा नगरसेवकांच्या शेतात फार्म हाऊसवर लाईट लावले जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे रणजितराजे भोसले यांनी मनपावर केला आहे. तसेच बाजारात 400 रुपयांनी मिळणारा एलईडी लाईट 4000 रुपये दाखवून या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. शहरात विद्युत वितरण कंपनीचे 13000 पोल असून मनपाने केवळ 11700 पोलवरच लाईट लावले आहे. नवीन लाईट लावत असताना पोलवरील जुने लाईट गेले कुठे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांनी मनपाला केलाय. गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्र शासनाने राज्य नगरोत्थान योजनेअंतर्गत 8 कोटी रुपये शहरातील 19 रस्त्यांसाठी स्ट्रीट लाईट एलईडी लाईट बसवण्यासाठी मंजूर केले होते. 2 वर्ष झाले त्या कामाचे काय झाले असा सवाल देखील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मनपाला केलाय. दिवाळीपूर्वी शहरात लाईट लावले नाही तर मनपा आयुक्तांच्या दालनात फटाके फोडणार असल्याचा धमकी वजा इशारा भोसले यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे. दरम्यान उपायुक्त नितीन कापडणीस व मनपाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत झालेल्या कामाची चौकशी करणार असल्याचं आश्वासन दिल्याने पदाधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. या प्रसंगी रणजित राजे भोसले, कुणाल पवार, कैलास चौधरी, महेंद्र शिरसाट, संजय बगदे, राजू चौधरी, उमेश महाले, सलीम शेख, वसीम बारी, वसीम खत्री, मयूर देवरे, दीपक देवरे, राजेंद्र डोमाळे, सोनू घारू, कमलेश चौधरी, अविनाश लोकरे तर महिलांमध्ये सरोज कदम, ॲडव्होकेट तरुणा पाटील, शोभा आखाडे, हिमानी वाघ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालिकेने जवळपास 13 कोटी रुपयाचे एलईडी लाईट खरेदी करून शहरात लावायचं काम वल्लभ इलेक्ट्रिक गुजरात या कंपनीला दिलेलं आहे. आमची या ठिकाणी मागणी आहे की या एलईडी खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता, घोळ आणि झोल झालेला आहे. या ठिकाणी खेदाने सांगावं असं वाटतं की त्यांचं म्हणणं आहे 11700 एलईडी लाईट आम्ही लावलेले आहेत. आजपर्यंत धुळे शहराचं इलेक्ट्रिक लाईटचं जर पोल मोजले तर MSEBच्या अहवालानुसार जवळपास 13000 लाईट हे रहिवासी क्षेत्रात आहे. त्याच्यापैकी जर 11700 लावले गेले असतील तर नक्की मनपा प्रशासन जनतेची, पदाधिकाऱ्यांची आणि सर्वांची या ठिकाणी दुर्भेग करत आहे. या ठिकाणी मोठा भ्रष्ट कारभार झालेला आहे. जवळपास 400 रुपयाचा असलेला एलईडी हा 4000 मनपाने खरेदी केलेला आहे. या ठिकाणी आम्हाला सांगावं असं वाटतं की जनतेच्या अंगणामध्ये आज अंधार आहे. दिवाळीपूर्वी या सर्वांनी लाईट या पूर्ण शहरामध्ये लावायला पाहिजे. पण खेदाने आम्हाला या ठिकाणी सांगावं लागतं की काही लोकांच्या, पदाधिकाऱ्यांच्या, अधिकाऱ्यांच्या शेडमध्ये, शेतामध्ये, गोडाऊनमध्ये आणि फार्म हाऊसमध्ये नवीन एलईडी लावले गेले पण जनतेच्या अंगणामध्ये आज एलईडी लावले गेले नाही. या ठिकाणी आम्हाला सांगावं असं वाटतं की ज्या पद्धतीने नगर उत्थानच्या महाराष्ट्र सरकारने 8 कोटी रुपयाचा निधी प्रमुख 19 रस्त्यांवर दिलेला आहे, 19 रस्त्यात दिलेला एलईडी साठी, पथदिव्यांसाठी, इलेक्ट्रिक पोलसाठी निधीचं काय झालं? शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपवर मनमानी कारभार सुरू असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे दिग्विजयसिंग राजपूत यांनी आरोप केला आहे. मोटरसायकलमध्ये 40 रुपयाचं पेट्रोल टाकल्यानंतर 1 रुपयाच्या 8 तर 2 रुपयाचा 1 सिक्का असे एकूण 10 रुपयाचे सिक्के देत असताना कर्मचाऱ्यांनी नकार दिला. त्यानंतर मालक व मॅनेजर यांना संबंधित प्रकार सांगितल्यानंतर स्वतः मालक व मॅनेजर यांनी सांगितले की आमच्या पंपवर चिल्लर घेत नाही, तुम्हाला जिथे तक्रार करायची असेल तिथे करू शकता. व्हिडिओ क्लिप बनवत असतानाच मोबाईल हिसकावून उडवाडवीचे उत्तर देत धक्काबुक्की करण्यात आली. मोबाईल ऑफिसमध्ये घेऊन गेले व तुमच्यावर कारवाई करतो असे धमके देऊ लागले. त्यानंतर विनवण्या करून काही मिनिटांनी मोबाईल आमच्या ताब्यात दिला. मग आपल्या शहरात अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे हा गुन्हा आहे का असे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे दिग्विजय सिंग राजपूत यांनी म्हटले आहे. 1 रुपयाचा सिक्का भारताचाच असून भारतात चालत नाही का? मग 1 रुपयाचे सिक्के आमच्याकडे असून त्याची किंमत नाही का? त्या सिक्क्यांचा उपयोग आम्ही कुठे करू असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित होत आहे. तरी संबंधित प्रशासनाने दोंडाच्या येथील रिलायन्स पेट्रोल पंपावर चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात येत आहे. अन्यथा न्यायासाठी नियमानुसार तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे. शिरपूर तालुक्यातील ठाणेर येथे विकास राठोड विस्ताराधिकारी सांख्यिकी यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे गाव आमचा विकास उपक्रमांतर्गत 2022-23 ग्रामपंचायत विकास आराखडा GPDP अंतिम करण्याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी ठाणेर येथील ग्रामविकास अधिकारी गणेश वेताळे, वाटोडे येथील सरपंच नारायण कोंडूसिंह चौधरी, ग्रामसेवक SP कोळी, ठाणेर ग्रामपंचायत सदस्य बचत गट
महिला सदस्य आदि उपस्थित होते। राज्य वरिष्ठ महामंडळ कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कृती समितीच्या अध्यक्षतेखाली आज आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे। एसटी महामंडळाच्या सर्व 17 संघटना एकत्रित येत संयुक्त कृती समिती स्थापन करून एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांच्या पूर्तीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा येथील महामंडळाच्या आगारातील सर्वच बसेस थांबल्यामुळे लाल परी हिरमुसली की काय असे चित्र पाहण्यास मिळत आहे। कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसेस ठप्प झाल्या असून ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या काळात प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे। कृती समितीच्या प्रलंबित मागण्यांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 28% महागाई भत्ता त्वरित देण्यात यावा, महागाई भत्ता, घरभाडे, वार्षिक वेतनवाढ, एकतर कामे दिवाळीपूर्वी देण्यात यावी, तसेच सण उचल रक्कम शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे देण्यात यावी, त्याचप्रमाणे अजून काही मागण्यांसह आमरण उपोषण सुरू ठेवणार आहे। मात्र शालेय विद्यार्थी व प्रवाशांना संपाविषयी माहिती नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे। आज थाणेर ग्रामपंचायतीत थाणेर गणातील सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना ग्रामपंचायत सदस्य व इतर यांना ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात मी विकास राठोड आज मार्गदर्शन केले। म्हणजे आमचं गाव आमचा विकास उपक्रमांतर्गत सन 2022-23 या वर्षासाठी ग्राम विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात त्यांना सखोल प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भात जे काही शासनाचे जे आर असतील त्या संदर्भातही त्यांना मार्गदर्शन करण्यात आले। राज्य वरिष्ठ महामंडळ कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कृती समितीच्या अध्यक्षतेखाली आज आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे। एसटी महामंडळाच्या सर्व 17 संघटना एकत्रित येत संयुक्त कृती समिती स्थापन करून एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांच्या पूर्ततेसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा येथील महामंडळाच्या आगारातील सर्वच बसेस थांबल्यामुळे लाल परी हिरमुसली की काय असे चित्र पाहावयास मिळत आहे। कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसेस ठप्प झाल्या असून ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या काळात प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे। कृती समितीच्या प्रलंबित मागण्यांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 28% महागाई भत्ता त्वरित देण्यात यावा, महागाई भत्ता, घरभाडे, वार्षिक वेतनवाढ एकरकमी दिवाळीपूर्वी देण्यात यावी, तसेच सण उचल रक्कम शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे देण्यात यावी, त्याचप्रमाणे अजून काही मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरूच ठेवणार आहे। मात्र शालेय विद्यार्थी व प्रवाशांना संपाविषयी माहिती नसल्याने त्रास सहन करावा लागला आहे। थोडासा तिकडे होऊन जातो बाबरे बाबरे मी खांदेकरी प्रसाद बाबर लिंबू तर आणेल मी तर सर आम्ही इथे एक दीड तासापासून उभे उभा आहोत पण एकही बस धुळे जिल्ह्यात जाणारी एकही बस आम्हाला इथे उपलब्ध नाही तर मी सरकारकडे एकच मागणी करतो की तुम्ही बसेस वाढवा। आता दिवाळीचा सण येतो तर पुन्हा म्हणजे परत बसेस वाढवा आणि काही इकडं विद्यार्थिनी आहेत त्यांना जायला यायला त्रास होतो। आज तुम्हाला वेळ कशामुळे वेळ आम्हाला बसेसची उपलब्ध नाही सुविधा कमी आणि काही बसेसवाले काही करणार तर जे काही विद्यार्थी आहेत तर ते पास वाढले आहेत त्यांना काही विचारले तर त्यांचं पासमुळे त्यांचं मी म्हणू शकतो त्यांचं धंदा होती मी हा एक अपशब्द वापरू शकतो का बरं असं म्हणजे पास वाढले तर पैसे तिकडे येतात तर मग त्यांचं म्हणणं असं की पासच वाढले की बसमध्ये बसवलं होता का बरं असं नाशिकच्या गाडीवर एकोणीस अठ्ठावन्न या गाडीचा क्रमांक आहे धुळे धुळे पोहोचली तर त्या कंडक्टरने एका मुलाला शिवीगाळ केली आणि काही माझ्या गावातल्या विद्यार्थ्यांना छातीवर लात मारली। नाव तर नाही सांगू शकत नंबर सरकारने काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे बर कोणत्या कॉलेजला आहेत तुम्ही तिथून इथं पायी पायी आल्यात ऑटोने आलात आणि इथून आता कुठे जाणार आहे तुम्ही डोंगरगावला हो का पासन कॉलेज तुमचे सुरू झाले रेग्युलर सुरू झाले
आणि तेव्हापासून हा प्रॉब्लेम तुम्हाला येतो. 20 तारखेपासून किती गाड्या असतात तुम्हाला यायला? इकडे पहा, कोण बोलले असं पासपोर्ट सांगायचे? कुठले साहेब सांगायचे? त्यांचं नाव काय माहिती नाही, सांगायचे आम्ही ते सांगायचं. कुठल्या कॅबिनला गेले नाही का म्हटल्या नमा केस नाही म्हणतात हो का? मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर 3/8 वाहने एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 4 जण जागीच ठार झाले आहेत. हा अपघात बुधवारी रात्री 8:30 सुमारास शिरपूर जवळील विजयसनी घाट ते पळसखेड दरम्यान रिपीट विलट देवजवळ येथे घडला आहे. अपघातात 3 ते 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सुळे पोस्ट पिंपळे तालुका कळवण जिल्हा नाशिक येथील कांतीलाल धनराज गांगोर्डे यांच्या मालकीच्या मारुती बॅलोनो कारने MH 41 AS 69 41 सचिन संपत गांगोर्डे वय 19, राजू सीताराम गांगोर्डे वय 26, शिवा रामदास गांगोर्डे वय 25 व रामदास सोमनाथ दळवी वय 35 चौघे राहणार सुळी पिंपळे तालुका कळवण. दिवाळी निमित्त कपडे खरेदीसाठी सेंधवा मध्य प्रदेश येथे गेले होते. तेथून परतत असताना हा अपघात घडला. त्यात मारुती बॅलोनो कार पूर्णतः छेपली गेली. कार मधील तिघे गांगुर्डे जागीच तर उपचारासाठी नेत असताना दळवी यांचा मृत्यू झाला. मध्य प्रदेश कडून धुळ्याकडे येणाऱ्या या रस्त्यावर हा भीषण अपघात घडला. बॅलोनो कार प्रचंड वेगाने एकेका वाहनाला ओव्हरटेक करीत पुढे शिरल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नंतर या कार मागे येणारी 8 वाहने एकमेकांवर धडकली तर एक ट्रक कडेला पलटी झाल्याने अपघाताची भीषणता वाढली आहे. अपघातग्रस्त काही वाहने अक्षरशः कापून त्यात अडकलेल्यांना बाहेर काढावे लागले आहे. सांगवी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट व सहकाऱ्यांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावर एका बाजूची वाहतूक स्थळी झाली होती, दुसऱ्या बाजूने वळवण्यात आली होती. पोलिसांकडून रात्री 10:30 तपशील संकलनाचे व मदत कार्याचे काम सुरू होते. विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज 28 रोजी 40 गाव बस स्थानकात बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या या तातडीने पूर्ण करण्यात याव्यात यासाठी संयुक्त कृती समिती तर्फे एसटी कर्मचाऱ्यांकडून आजपासून राज्यव्यापी बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले आहे. आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दरडून सोडला होता. दरम्यान या राज्यव्यापी आंदोलनाचे 40 गाव आगारात देखील जोरदार पडसाद उमटून दिसले. कोरोनाच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडले. या काळात कडकडीत बंद असताना देखील कर्मचाऱ्यांनी परिवहन महामंडळाला मोठ्या प्रमाणात व्यवसाय करून दिला. असे असताना गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे राज्य सरकारने या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात यासाठी संयुक्त कृती समितीतर्फे कर्मचाऱ्यांकडून राज्यव्यापी बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले आहे. याचाच भाग म्हणून 40 गाव परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचाऱ्यांकडून बेमुदत आंदोलन आज 28 पासून सुरुवात करण्यात आली. सर्व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनात विलिनीकरण करून वार्षिक वेतनात 3% भाडेवाढ करण्यात यावी, तसेच घरभाडे मान्य केल्याप्रमाणे लागू करावे आणि महागाई भत्ता देखील 28% लागू करण्यात यावे. नियमानुसार अग्रिम रक्कम 12,500 द्यावी, दिवाळीच्या अगोदर दिवाळी भत्ता 15,000 रुपये द्यावा. या आणि अशा विविध मागण्यांसाठी हे बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी कामगार संघटनेचे सचिव विनोद पाटील, कामगार सेना सचिव सुनील जाधव, विजय शर्मा, उदय सोनवणे, सुरेश कुमावेत, पप्पू कोळी, नितीन चव्हाण, दिलीप पाटील, सचिन बैरागी, राजेश चौधरी आदी एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समग्र महाराष्ट्रात संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्याचं शासना विलिनीकरण झालं पाहिजे या मागण्यासाठी व विविध मागण्यासाठी लोक बसलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज 40 गाव आगारामध्ये आम्ही संपूर्ण डेपो या संयुक्त कृतीला पाठिंबा म्हणून या ठिकाणी बसलेलो आहे. मराठी माणसाचं सरकार असून जवळजवळ 26 मराठी बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आता न्याय कोणाकडे मागायचा हे प्रश्न या कर्मचाऱ्यांना निर्माण झाला आहे. आणि दिवाळीच्या तोंडावर आम्हाला शासनाने 5% दिले, आमची थट्टामस्करी केली, जो कर्मचारी झोपलेला होता त्याला जागा करण्याचं काम या शासनाने केलं, त्याचा जे काय प्रतिबिंब म्हणून या ठिकाणी उपोषणाला सुरुवात झालेली आहे. हे उपोषण इतकं तीव्र झालेलं आहे की महाराष्ट्रातून कुठे एक डेपोच्या बाहेर पडत नाही. कर्मचाऱ्यांच्या भावना शासनाने लवकर जाणून घ्यावा. आज 26 मेले, उद्या याचा काय होईल याचा परिणाम देखील सांगू शकत नाही. आमची शासनाची एवढीच विनंती आहे की आमच्या मुलाबाळांचं भविष्य आपण बघावा, खरोखर जी परिस्थिती आहे ते बघावा. ती व्यक्ती ही प्रत्येक वेळेस शासनाला अनेक उपयोगी काम करते. कोरोना असेल, विविध वेळेस एसटीचा उपयोग झालेला आहे.
परंतु आम्हाला देण्याची वेळ आली की वा इतकी रडगरण सुरू होतं, तरी कृपया आमची विनंती का आमचे सगळे मागणे मान्य करावा ही आपल्याला नम्र विनंती. शिंदखेडा येथील बसस्थानक परिसरात कालपासून सुरू असलेल्या संपात आज मात्र बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून शिक्षकात दिसून आला. एकही बस न धाव देण्याचा तालुका एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पवित्र घेतला असून आंदोलन तीव्र झाले आहे. आगार प्रमुख, पोलीस स्टेशन, तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाची बिघडलेली आर्थिक घडी, कर्मचाऱ्यांचे अनियमित वेतन, ह्या कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या, महागाई भत्ता यासह अनेक मागण्या राज्य सरकारने एसटी बसचे शासनास विलीनीकरण करावे ही प्रमुख मागणी आहे. यावेळी सर्व संघटना प्रमुख पदाधिकारी यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी शिंदखेडा तालुका भाजपाचे गटनेते अनिल वानखेडे, माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक प्रकाश देसले, चेतन परमार, सोमनाथ माळी, शहराध्यक्ष प्रवीण माळी, तालुका चिटणीस दिनेश सूर्यवंशी, प्रवासी संघाचे दादा मराठे, ओबीसी सेलचे दीपक चौधरी यांनी पाठिंबाचे पत्र दिले व माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या माध्यमातून कामगारांच्या मागण्या पोहोचवू व त्यांना न्याय मिळवून देऊ असे गटनेते अनिल वानखेडे यांनी सांगितले. कामगार कृती समितीचे समाधान पाटील, दिनेश पाटील, नितीन पाटील, मनोज साळवे, अरुण पाटील, गणेश भदाने, नितीन खेरनार, सुरेश सोनवणे, विनोद धनगर, मकसूद सय्यद, मनोज बाविस्कर, संजय बोरसे, भटू सोनवणे, नितीन खेरनार, कपिल पाटील, शुभांगी तिडके, निवृत्ती पांढरे, मीना ठाकरे, राधा साळुंके, संगीता पाटील यांच्यासह पदाधिकारी व जवळपास 200 कर्मचारी उपस्थित होते. एसटी महामंडळ, शिंदखेडा आगार कृती समिती यांच्या वतीने आम्ही आज सकाळी 6 वाजेपासून बेमुदत उपोषणावर उतरलो आहेत. त्याच्यात आमच्या मागण्या कामगार कराराच्या तरतुदीनुसार राज्य शासनाला वेळोवेळी लागू केलेला महागाई भत्त्याचा दर तात्काळ राप कर्मचाऱ्यांना देणे बंधनकारक असताना आज रोजी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 28% दिला जातो, मात्र राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना केवळ 12% दिला जात आहे. तो 28% फरकासह देण्यात यावा. ऑक्टोबर 2021 वेतन दिवाळीपूर्वी मिळावे. सण उचल शासकीय नियमाप्रमाणे 12,500 मिळावे. दिवाळी भेट रक्कम 15,000 दिवाळीपूर्वी देण्यात यावे व सर्वात आमचा महत्त्वाचा मुद्दा शासनात विलीनीकरण करण्यात यावे. आमची एकच मागणी आहे, फक्त शासनात विलीनीकरण व्हायला पाहिजे. आमच्या 28 लोकांची बळी गेलेले आहे, परत पुढचा बळी नको व्हायला. म्हणून आम्हाला तुटपुंज्या पगारात बळी नाही जायचंय. म्हणून आमचं शासनात विलीकरण व्हायलाच पाहिजे. 5%, 10% काहीच नको आहे आम्हाला, फक्त विलीकरण पाहिजे. आम्ही लहान लहान मुलं घरी सोडून आज इथे बसलेलो आहे उपोषणासाठी. म्हणून आमचा विचार शासनाने केला पाहिजे, शासनात विलीकरण व्हायलाच पाहिजे. जोपर्यंत शासनात विलीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उपोषणातून उठणार नाही. जिल्हा परिषदेच्या सभापती निवडणुकीत भाजपाचे धरती देवरे व संग्राम पाटील यांची बिनविरोध निवड. मनपाच्या विद्युत विभागाच्या भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा मनपात ठिय्या देत शरम करो आंदोलन. धोंडचे येथील रिलायन्स पेट्रोल पंपावर मनमानी कारभार, 1 रुपयाचे सिक्के घेण्यास नकार, मनविसे आक्रमक. ग्रामपंचायत ठाणेर येथे गणस्तरीय विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात देण्यात आली माहिती. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर 9 वाहने एकमेकांवर धडकली तर चौघांनी गमावले आपले प्राण. चाळीसगाव येथे विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन. शिंदखेडा येथे बस स्थानकात शुकशुकाट, कर्मचारी संघटनेचा बेमुदत उपोषण सुरूच, सर्व कर्मचारी सहभागी. शिंदखेडा भाजपाचा पाठिंबा व पत्र सादर.